आंब्याची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पन्न कसे घेतात, आंब्याचे प्रकार किती असतात याची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी जुन्नर आणि आंबेगाव येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विभागाचे चंद्रशेखर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होत असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, माळशेर घाट पर्यटक निवास, जिल्हा परिषद कृषी विभाग पुणे, पंचायत समिती जुन्नर आणि आंबेगाव, कृषी विभाग जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामधील शेतकरी यांच्यातर्फे दिनांक 7, 8, 9 आणि 15-16 जून 2019 रोजी जुन्नर आणि आंबेगाव तालुका येथे जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव 2019 आयोजित करण्यात येणार आहे. सदर महोत्सवामध्ये पर्यटकांना आंब्याची बाग कशी असते, शेतकरी त्यांचे उत्पादन कसे घेतात, आंब्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते अशा नाना विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच आंब्यांच्या प्रत्यक्ष बागेत जाऊन चव चाखता येईल, तसेच आंब्याच्या बागेत भोजनाचा आस्वाद आणि आनंद घेता येणार असल्याची माहिती चंद्रकांत जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 7, 8, 9 जून तसेच 15 आणि 16 जून दरम्यान जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सवचे आयोजन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ माळशेज घाट पर्यटक निवासच्या अंतर्गत करण्यात आले आहे. याची प्रेरणा आम्हाला जी प्राप्त झाली आहे ती नामदार जयकुमार रावल सर, पर्यटन मंत्री व रोजगार हमी योजना मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आमचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिमन्यू काळे सर यांच्या संकल्पनेतून ही मांडणी झालेली आहे. जुन्नर, येनेरे, पारुंडे, पिंपळगाव, सुपेघर, गंगापूर, शिनोळी आणि गिरवली या ठिकाणी हा आंबा महोत्सव होणार आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर जी बागायतदार आहेत ती आलेली आहेत आणि अनुभवात्मक पर्यटन, एक्सपिरियन्शियल टुरिझम ज्याला म्हणतो आपण, एक्सपिरियन्शियल टुरिझम, ग्रामीण पर्यटन या अंतर्गत याचा एक चांगला म्हणजे एका प्रकारे सादरीकरणच होणार आहे. त्या व्यतिरिक्त आंब्याला जो महत्त्व प्राप्त झालेला आहे जुन्नर या क्षेत्रात, खरं म्हणजे याला एक मायक्रो क्लायमेट आहे, त्या मायक्रो क्लायमेटचा पण जो परिणाम होतो आहे आणि आंब्यावर, जेणेकरून जुन्नर आंबे हे अत्यंत प्रसिद्ध झाले आहेत ते पण जगापुढं मांडण्याची आम्हाला संधी मिळत आहे. पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर याला यावं अशी आम्ही विनंती करतो.